उस्मानाबादहून लातूरकडे येणाऱ्या कारचा आळणी फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात लातूर येथील प्रकाशनगरमध्ये राहणाऱ्या पाडे कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना 31 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास आळणी फाट्याजवळ घडली आहे. या घटनेमध्ये लातूर येथील पाडे कुटुंबातील 14 जणांचा या घटनेमध्ये जागेवरच मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद येथून सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास लातूर येथील प्रकाशनगरमधील उमेश मुरलीधर पाडे वय 51 वर्ष, सविता उमेश पाडे वय 45 वर्ष, प्रतीक उमेश पाडे वय 22 वर्ष व हिरकणाबाई मुरलीधर पाडे वय 65 वर्ष हे सर्वजण उस्मानाबादहून लातूरकडे MH 24 AA 8055 या कारमध्ये लातूरकडे प्रवास करत असताना आळणी फाट्याजवळ समोरून ट्रॅक्टर हेड वाहून नेणारा ट्रक येत होता. या ट्रक व कारचा अपघात होऊन लातूर येथील पाडे कुटुंबातील 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात कारचा चुराडा होऊन पूर्णतः नुकसान झाले. उमेश पाडे हे लातूर येथे वसतिगृह चालवत होते.